नमस्कार मंडळी, नीताज किचन स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मटकीची सुकी भाजी याची रेसिपी पाहणार आहोत, तर चला लगेचच वळूया किचनकडे. मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे. 1 बटाटा फोडी करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे काळा पडू नये यासाठी. 1 बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि 1 टोमॅटो. त्याचसोबत आपण हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. पावडर मसाल्यांमध्ये हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट, किचन किंग मसाला, जिरे आणि राई लागणार आहे. फोडणीसाठी गॅसवर 1 पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 3 पळी तेल घेऊया. तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. सर्वप्रथम तेलामध्ये राई घालूया. राई छान तडतडली की आपण जिरं घालणार आहोत. आता यामध्ये थोडंसं जिरं घालूया. 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटांनी कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण. आता यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. पुन्हा थोडं परतून घेऊया. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया. अगदी थोडीच कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यावर पुन्हा 1 मिनिट भर परतून घेऊया. आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया. तर 1.5 चमच किचन किंग मसाला वापरते मी इथे. लाल तिखट 2 चमच. इथे तुम्ही कोणताही साठवणीचा मसाला वापरू शकता. आणि 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर आपण फक्त कलरसाठी वापरतोय. आणि त्याचसोबत 1/2 चमच हळद. सर्व मसाले मस्त असे परतून घेऊया. मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत मसाले आपण परतून घेणार आहोत. आता आपण यामध्ये मटकी घालूया. मटकीला छान मोड आलेले आहेत. मटकीला मोड येण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी मटकी भिजत घालायची आहे. आणि रात्री त्यातील पाणी काढून मोड येण्यासाठी एका चाळणीमध्ये किंवा मग एका कपड्यामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी मटकीला अशा प्रकारे मोड आलेले असतील. मटकी मसाल्यांमध्ये परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये बटाटा घालूया. बटाटा इथे ऑप्शनल आहे. बटाटा सुद्धा भाजीमध्ये परतून घेऊया. 1/2 मिनिट भर बटाटा मी इथे परतून घेते भाजीसोबत. इथे भाजीमध्ये लगेच आपण पाणी घालणार नाही, तर भाजीवर आता झाकण ठेवायचं आहे आणि भाजी वाफवून घ्यायची आहे. तर प्लेटवर मी पाणी ठेवलेलं आहे आणि या पाण्याच्या वाफेवरच भाजी आपली शिजणार आहे. थोड्या वेळाने प्लेटमधलं पाणी थोडं गरम झालेलं आहे. आता हेच पाणी आपण भाजीमध्ये घालायचं आहे. सर्व साहित्यांचं योग्य प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया. कोकणी पद्धतीत भाजी तसं वरून वाटण घातलं जातं. तर वाटण घालून भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण ती झाकण ठेवून पुन्हा शिजत ठेवूया. 5 मिनिटांनंतर झाकण काढूया. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पुन्हा भाजीमध्ये वरून थोडी कोथिंबीर घालूया. 2 मिनिटभर भाजी परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता भाजीतला बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.